पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे. नारायण आमच्या उशाला पूरण करजी कशाला. नारायण आमच्या उशाला पूरण करजी कशाला. गढूळ पाणी नको नको शुद्ध पाणी हवे. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी धम्मशील सावंत. एकूणच रायगड जिल्ह्याची भौगोलिक पार्श्वभूमी बघितली तर अनेक वाड्या आणि वस्त्या डोंगर कड्या कपारीमध्ये जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये या ठिकाणी वसलेल्या आहेत. आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुका हा खारेपाट विभाग आहे, तो पाण्यासाठी सातत्यानं तहानलेला भाग आहे. ज्या ठिकाणच्या लोकांना गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागतं ही नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आहे. राजकारणी सातत्यानं आपल्या निवडणुकांमध्ये आश्वासनांची खैरात करतात की आमचं महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला जाईल, परंतु पुरेसे टँकर देखील पुरवले जात नाहीत अशी चिंताजनक आणि भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. वेगवेगळे आजाराला निमंत्रण या ठिकाणी येतं आणि अशा परिस्थितीमध्ये शुद्ध आणि मुबलक पाणी ही मूलभूत गरज मानवाची आहे. पाणी हे जीवन आहे, ते त्यांना मिळालं पाहिजे. अशा भूमिकेतून सातत्यानं येथील महिला ज्या आहेत त्या प्रशासन दरबारी या ठिकाणी येऊन आंदोलनासाठी धडक देतात, ठिय्या आंदोलन करतात, मोर्चे काढतात, परंतु प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणतेही तोडगे निघत नसल्यामुळं त्यांचा संताप हा अनावर होतो. आणि आज चक्क पेण प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर जे अधिकारी महिलांच्या समोर आले तर महिलांनी त्यांना गढूळ दुर्गंधीयुक्त आणि खारं पाणी त्यांना पाजलेलं आहे, जेणेकरून त्यांना जाणीव व्हावी नेमकी काय भूमिका आहे महिलांची, महिलांचे पाण्यासाठी वनवन भटकंती का होते, काय त्यांची समस्या आहे, त्यांना कोणता त्रास आहे, हे आपण मॅक्स महाराष्ट्रवर जाणून घेऊयात. मॅडम, आज आपण अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजलेलं आहे आणि संतप्त झालेला, आपण काय सांगाल? नमस्कार, मी मोहिनी गोरे, भारतीय महिला फेडरेशन पेण तालुका खारेपाट ग्रामस्थ विभागातर्फे आजचं हे ठिय्या आंदोलन. आम्ही खरोखरच आज अगदी संतप्त झाला, आमच्या रागाचा अगदी कडेलोट झाला, कारण या महिला इथे आंदोलनाला आल्यात ते एसटी बस नसल्यामुळे अगदी चालत आलेल्या आहेत आणि इथे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे आम्हाला देत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही काल आमच्या नळाला जे पाणी आलेलं आहे, जे गढूळ पाणी, ते आम्ही अगदी अधिकाऱ्यांना पाजलं, तुम्ही प्या हे पाणी मग कळेल आम्ही काय बोलतो आहे, आम्ही आमची कशासाठी इथे येतो आहे, आम्ही काही गंमत म्हणून येतो आहे का. आणि खरोखरच अधिकाऱ्यांना ते पाणी प्यावं लागलं, कारण हे प्रत्येक वेळेला नेहमीच आंदोलन करतो आहे, तात्पुरतं हो बोललं जातं आहे पण पुढे त्याचा काहीही होत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं आजचं हे आंदोलन हे फार वेगळं आहे की जिथे अधिकाऱ्यांना हे खारट पाणी गढूळ पाणी प्यावं लागलं आहे. अहो, संताप अनावर झाला, याचा अर्थ आज महिलांनी तशी शांतता घेतली त्यापेक्षा एकदम महिलांनी चिडायला पाहिजे होतं, कारण अनेक वेळा आंदोलन करून हे जर मूलभूत गरज जी पाण्याची आहे ती जर आम्हाला वर्षोनवर्ष मिळत नसेल तर महिलांनी का चिडू नये. तो तर वेगळ्या पद्धतीनं थोडासा पाणी जरा बरा होता, पण आमच्याकडे जो पाणी येतो तो एवढा गढूळ येतो आणि तो यांना अधिकाऱ्यांना इथं सगळ्या अधिकारी ह्याचे वरचे अधिकारी पण असतील ना त्यांना पण पाजायला पाहिजे होतं पाणी. आणि त्या दृष्टीनं आज जो महिलांनी जो आंदोलन केलेलं आहे ह्यापुढं जर आज जे काय आश्वासनं दिलेली आहेत त्याची जर आश्वासनांची पूर्तता जर ह्या साहेब लोकांनी जर केली नाही किंवा प्रशासनाने जर केली नाही तर ह्यापेक्षा उग्र आंदोलन इथं केलं जाईल. आणि मग तर वेगळ्या पद्धतीनं, आणि तो का आम्ही पाणी आणत नाही, खरोखर आम्हाला त्या पाईपलाईनमधून जो पाणी येतो आहे तोच पाणी त्यांना पाजलेलं आहे. मग आम्ही पिल्यानंतर आम्ही का ढोरं आहोत काय? मग ह्यांनी फक्त चांगलं पाणी बिस्लरीचं प्यायचं ना, आम्हाला ह्या पाईपलाईनमधून येणारा कसलाही पाणी आम्ही प्यायचं? मग त्यांनी तरी एकदा आम्ही कशा पद्धतीनं राहतो खेड्यागावामध्ये, आम्हाला कशा पद्धतीनं पाणी मिळत नाही आणि किती दिवसांनी पाणी मिळतो, जी मानवाची गरज आहे, जी 55 ते 60 लिटर पाणी रोज मिळायला पाहिजे ते तर मिळत नाहीच, पण 8-8 दिवसांनी जर टँकर एक गावाला येत असेल तर टँकरचं वाटप कसं करायचं आणि लोकांना कशा पद्धतीनं पाणी मिळणार, का लोकांचा उद्रेक होणार नाही, का महिला चिडणार नाही. म्हणून या पुढचा जर आम्हाला आज आश्वासनं दिलेत ती त्याची पूर्तता जर झाली नाही तर आज आम्ही अनेक आंदोलनं केलेले आहेत, आता ह्या पुढचं आंदोलन अतिशय उग्र राहील आणि त्याची जबाबदारी पूर्ण शासनावर राहील, ही शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी. आम्ही ह्या आज जे आंदोलन करतो आहे, आंदोलन करावं लागतं आहे, हेच मुळात आमचं दुर्दैव आहे. जो मूलभूत प्रश्न आहे पाणी आम्हाला मिळणं हा ही हक्काची गोष्ट आहे, मात्र 2009 सालापासून आज जी गंभीर समस्या आमच्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे त्याच्याकडं प्रशासनानं आज तागायत दुर्लक्षच केलेलं आहे.
त्या दुर्लक्षामुळे आज आम्हाला इथं बसावं लागलं आहे आणि आमच्या भागामध्ये जे काही पाणी येतं आहे ते अतिशय अपुरं आणि एकदम गढूळ पाणी येतं आहे. काही भागात पोचतं आहे, काही भागात पोचत नाही, काही भाग टँकरग्रस्त आहे आणि ह्या टँकर देखील 15-15 दिवसाच्या गॅपनी पण येत आहेत. एवढी भयानक परिस्थिती इथं आहे. या भयानक परिस्थितीला जबाबदेही कोण आहे? इथलं प्रशासन नाही का? मग ह्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही इथं आज बसलेलो आहे. पण जाग कित्येक वर्ष आम्ही हे आंदोलन करतो आहे पण प्रशासनाला जागच येत नाही. आमची समस्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोचते की नाही ही पण पुन्हा शंका निर्माण होते आमच्याकडे की महाराष्ट्र शासन ह्याकडं का बघत नाही आहे, आज हा प्रश्न का सोडवत नाही महाराष्ट्र शासन. एवढे वर्ष लोक आज संघर्ष करत आहेत. खूप मोठे मोठे आंदोलनं या प्रांत अधिकारी कार्यालयासमोर झालेली आहेत. मात्र त्याचा अद्याप ह्या प्रश्नाचा निराकरण झालेलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे आमची. प्रत्यक्ष तर भेटायलाच पाहिजे. हा काय म्हणजे टेक्निकली बाब तुमच्या अधिकारात नाही, पण तुम्ही जेव्हा उपोषण करताना सांगायला त्यांना तेव्हा ते दुःख वाटतं की आमची माणसं आमच्या समोर येतात. आम्ही काय बोलतो की हे जिल्हा ह्या रायगडमध्ये अधिकारी आहेत ना, वरिष्ठ अधिकारी, फक्त रायगडचा खजिना लुटायला येतात. विधायक या लोकांची कामं करण्यासाठी त्यांची लेखणी चालत नाही. ज्या दिवशी आमचं चालेल ना तेव्हा या अधिकाऱ्यांना पण सांगू की खजिना लुटायला येतात की या लोकांचं न्याय द्यायला येतात. साहेब हे सर आम्हाला 2 दिवस आड करून पाणी येतं, ते पण एक पाणी सर बघा थोडं बघू द्या, टेस्ट करा, टेस्ट करतो, टेस्ट करा. हां, पाणी येतंय आता तर तुम्ही तर याच्यावर गुन्हा दाखल करा, प्रशासनावर गुन्हा दाखल करा, रिपोर्ट करा. आणि नाहीतर आम्हाला आजच्या आज आम्हाला स्वच्छ पाण्याची काय ते काय कुठून तुम्हाला नासावरून अंतराळातून आणायचं नाहीये पाणी, आम्हाला आजच्या आज पाहिजे. साहेब माझं विनंती आहे, तुम्ही हे पाणी आम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही आम्ही जातो, आम्ही प्यायला सांगा. आणि जर हे जर आम्हाला पाणी आम्हाला जर या लोकांना जर पाणी पाजायचं नसेल हा तर तुम्ही आत्ताचे आज प्रशासन इथं आता हे आहे तुम्ही लगेच हे करा, तुम्ही टँकर पाठवा. ऐकून घ्या, माझं ऐकून घेत नाही. आता मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हेटवणे धरणचे MMRDA जातो 29.38 करोडचं टेंडर आहे. त्या टेंडरचं काम पूर्ण करणारा शाखा अभियंता आहे. पाणी पुरवठा VDO टँकर पुरवतो आणि पंचायत समिती जी MI SUBDIVISION आहे ते काही अधिकारी कोणी आलेले नाही आहेत. आता भाऊ टॅक्स आहे, टॅक्स हा महाराष्ट्र शासना जातो आहे, तुम्ही काही कुठलंही नाही. इथे आल्यानंतर महाराष्ट्र शासन हा आमचा दैवत, दैवताच्या अंडर तुम्ही ज्या फिंगर करता, तुम्ही कुठं काय करता ते नाही. तुम्ही इथं व्यवस्था करा की टँकर कुठून पर पाठवायला पाहिजे.